मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेच्या तिसऱ्या हप्त्याचे पैसे लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत यानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिवाळीत भाऊबीजेची ओवाळी म्हणून लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये देण्याचे आश्वासन दिले आहे आगामी विधानसभा निवडणुकांसाठी येत्या आठ ते दहा दिवसात आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे ही बाब लक्षात घेत लाडकी बहीण योजनेच्या तिसरा आणि चौथ्या टप्प्यातील हप्त्याचे वाटप कधी सुरू होणार असा प्रश्न केला जात होता तसेच तिसरा आणि चौथा हप्ता एकत्र एक जमा करण्याची शक्यता वर्तवली जात होती मात्र रविवारी आणि सोमवारी तिसऱ्या हप्त्याची रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झाली विशेष म्हणजे तांत्रिक कारणांमुळे ज्यांना पहिले दोन हप्ते मिळाले नाहीत अशांच्या खात्यात तीन हप्त्यांची एकत्रित एक रक्कम जमा करण्यात आली आहे यानंतर आता पुढील हप्त्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी बीड येथील सभेत मोठेच वक्तव्य केले आहे बीड येथील सभेत अजित पवार म्हणाले की लाडकी बहिणींना पहिल्यांदा तीन हजार दिले त्यानंतर सप्टेंबरचे पैसे आले आता ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे पैसे दहा ऑक्टोबरच्या आत भाऊबीजेची ओवाळणी म्हणून बहिणींच्या खात्यात जमा होतील असा शब्द देतो त्यामुळे आता महिलांना तीन हजार एकत्रित मिळण्याची शक्यता आहे तुम्हाला आचारसंहिता लागायच्या आत माझ्या माय माऊलींना ऑक्टोबरचे नोव्हेंबरचे तीन हजार रुपये परत तुम्हाला पाठवतो जस माझ्या रक्षाबंधनला आम्ही तीन हजार रुपये दिले महायुती सरकारनी दिले तसं भाऊबीज आहे भाऊबीजेला पण माझ्या बहिणीला माझ्या माय बाऊलीला मी खाली हाताने पाठवणार नाही तिला ओळणी आणि देणार म्हणजे देणार हा माझा वाद आहे